मुंबई आग्रा महामार्गावर कंटेनरवरील चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या गुन्हेगार टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच तपास करून अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी मध्यरात्री 1:30 सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील अपना हॉटेलजवळ उभ्या असलेल्या कंटेनरजवळ अंधारातून 4 मुले आली आणि त्यांनी कंटेनरमधील चालक अनिल कुमार सुरेंद्र यादव वय 28 राहणार मुझफ्फरपूर बिहार आणि किन्नर चंदन कुमार नथनीराम यादव यांना गाडीतून खाली ओढून गाडीतील टॉमी आणि चाकूच्या साह्याने मारहाण करत 13,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. याबाबत तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीणच्या राणे पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के पाटील पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि इगतपुरी पोलिसांसह महामार्ग सुरक्षा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी आरोपी संतोष सुरेश जाधव वय 20 वर्ष गोटीराम दामू आवारी वय 22 वर्ष किरण सोमनाथ येले वय 19 वर्ष सर्व राहणार येल्याची मेट तालुका त्र्यंबकेश्वर यांसह दीपक सखाराम जाधव वय 22 यांना सकाळी 9:30 सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलं. चालक अनिल कुमार नथनीराम यादव यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे पोलीस हवालदार शिवाजी जुंद्रे संदीप हांडगे सचिन पिंगळ गणेश वराडे विनोद गोसावी संतोष गांगुर्डे महेंद्र बागुल राजेंद्र जाधव सूर्यकांत पाटील विलास कावळे आदींच्या पथकानं महामार्गावर पाठलाग करून या गुन्हेगार टोळीला अटक केली आहे. वेध न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी.